आंसर आए क्रेडिट। आए मैडम रेडी है। हाँ, विद्यार्थी मित्र हो, नमस्ते। आता आज आणि उद्या दोनच दिवस आपला 8वीचा क्लास राहिलेला आहे या महिन्यातला। तर आज आपल्या करंजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी शाळेतील चव्हाण सर, एक त्यांचा क्लास आपला मागे झालेला आहे बघा, खूप सुंदर क्लास त्यांनी घेतलेला। आणि आजही त्या पद्धतीने मराठी या विषयाचा आकलन घटकावर सुसंगत परिच्छेद असेल किंवा दुसरा आणखी पॉइंट असेल त्यावर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तरी कृपया आपण सर्वांनी शेवटपर्यंत या ठिकाणी जॉईन राहायचंय। आणि सर काय सांगतायत, काय सूचना देत आहेत, त्या व्यवस्थित ऐकून त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे। सर सुरू करा तुम्ही। ओके धन्यवाद मॅडम। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण इयत्ता 8वी शिष्यवर्ती परीक्षा यामधील जो मुख्य घटक आहे, आपला पहिला आणि मुख्य घटक जो आहे आकलन, याची चर्चा करत आहोत आपण। या आकलन या मुख्य घटकामध्ये एकूण चार उपघटक आहेत। हे चारही उपघटक आपले चुकून झालेले आहेत। हे चारही उपघटक कसे सोडवावे, यावर किती प्रकारचे प्रश्न असतात, कशा पद्धतीचे प्रश्न असतात, या संदर्भाने आपण चर्चा केलेली आहे। आणि या महिन्यातील मराठी विषयाचा हा शेवटचा तास आहे। या एप्रिल महिन्यातील अभ्यासक्रमावर आधारित आपली मागे एक ऑनलाईन सराव चाचणी सुद्धा झालेली आहे, ती सर्व विद्यार्थ्यांनी दिली असेल। आता या आकलन मुख्य घटकाचा विचार करताना यामध्ये जे चार उपघटक आहेत, या चारही उपघटकांचा आपण चर्चा केलेली आहे। तर आज आपण या तासिकेमध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जे काही उपघटक होते आपल्याला अभ्यासाला शिष्यवर्ती परीक्षेसाठी आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर कडून जो काही अभ्यासक्रम नेमून दिलेला होता या महिन्यासाठीचा, तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे। तर त्या अभ्यासक्रमाची आपण म्हणजे ह्या महिन्यासाठी जो काही वेटेज आहे तो आपण त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणार आहोत। कोणताही नवीन घटक या ठिकाणी आपण घेणार नाहीये। या पुढील जे नवीन घटक आहेत ते 1 तारखेपासून नव्याने नवीन तज्ञांकडून नवीन शिक्षकांकडून आपणाला मिळतील। आता फक्त आज आपण मागे जे काही 3-4 उपघटक आपण शिकलो त्याची पुनरावृत्ती आपण करणार आहोत। काही सराव प्रश्न असतील, काही उतारे असतील या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। तर या महिन्यामध्ये आपण एकूण 4-5 उपघटक पाहिलेले, म्हणजे आकलन मधील 4 या आकलन मध्ये जे काही 4 उपघटक आहेत त्या 4 पैकी कोणतेही 2 उपघटक परीक्षेसाठी निवडले जातात हे आपणाला यापूर्वी सांगितलेलं आहे। तर पहिला जो उपघटक आहे तो उतारा, उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न। दुसरा उपघटक आहे कवितेचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न। तिसरा जो उपघटक आहे तो सुसंगत परिच्छेद, त्यावर आधारित प्रश्न। आणि चौथा उपघटक आहे संवाद। हे 4 उपघटक आहेत आकलनातील। आणि दुसरा मुख्य घटक आहे पा शब्दसंपत्ती। या शब्दसंपत्ती मध्ये एकूण 8 उपघटक आहेत। या 8 उपघटकापैकी एकच उपघटक आपण या महिन्यामध्ये घेतलेला आहे आणि उर्वरित जे 7 उपघटक आहेत ते पुढील महिन्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे। तर शब्दसंपत्ती मधील जो उपघटक आपण घेतला होता तो हो 5वा, तो समानार्थी शब्द। मग शब्दसंपत्ती मधील जे इतर 7 घटक उपघटक आहेत त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आहे, शुद्ध अशुद्ध शब्द आहे, अलंकारिक शब्द आहे, शब्द समूहाबद्दल 1 शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द, हे 7 उपघटक पुढील महिन्यामध्ये 1 तारखेपासून तुम्हाला शिकायला मिळणार आहे। तर या महिन्यामध्ये आपण आकलनातील हे 4 उपघटक आणि शब्दसंपत्ती मधील हा 1 उपघटक पूर्ण केलेला आहे। तर या उपघटकावर आधारित काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तुम्हाला मी प्रत्येक वेळी या आकलन या घटकांचा अभ्यास करत असताना कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे,
प्रश्न कशा पद्धतीने असू शकतात या संदर्भाने तुमच्याशी चर्चा केलेली आहे. आमचे मित्र पंडोरे सरांनी सुद्धा सुरुवातीचे 3 घटक अतिशय छान पद्धतीने घेतलेले आहेत. तर एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हे सर्व जे घटक आहेत यांची उत्तरं आपणाला आपल्या उत्तर पत्रिकेमध्येच असतात. ती फक्त आपल्या आकलनाने आपल्या वाचनाने ती आपणाला शोधायची असतात. आणि जो काही वेळ आपणाला या परीक्षेसाठी असतो त्या वेळेमध्ये त्या वेळेचं बंधन पाळून आपणाला ती उत्तरं आपल्याच प्रश्नपत्रिकेमधून शोधून ती निवडायची असतात आणि उत्तरं नोंदवायची असतात. त्यामुळे हा घटक आपला हक्काचा घटक आहे. मी हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. या घटकावरील एकही प्रश्न चुकता कामा नये. इतर प्रश्न 1-2 प्रश्न वेगळ्या पद्धतीचे अननोन असू शकतात, पण हे जे प्रश्न आहेत उतार्यावरील हे उतारा जरी कुठलाही असेल कसलाही असेल तरी आपल्या आकलनाच्या आधारे आपल्या समजण्याच्या आधारे आपल्या वाचण्याच्या आधारे आपण ते उत्तर सोडवू शकतो. कारण का तर याची उत्तर आपल्या समोरच असतात, उतार्यामध्येच असतात. म्हणून या घटकावरील एकही प्रश्न चुकता कामा नये. आता उतारा, कविता, कवितेवरील उतारा, सुसंगत परिच्छेद आणि संवाद या 4 2 उपघटक निवडले जातात. मग ते कोणतेही असू शकतील. तर आज आपण उतारा, कवितेचा उतारा आणि सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि संवाद यावर एक उदाहरण म्हणजे एक नमुना उतारा आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण उतार्यावरील प्रश्न घेणार आहोत. आता उतार्यावरील प्रश्न सोडवत असताना 3 प्रश्न असतात पात्यावर. उतार्यावरील प्रश्न सोडवत असताना उतारा आवश्यकता असेल तर 2 वेळा वाचून घ्यायचा आहे. जर तुमचा सराव चांगला असेल उतारा सोडवण्याचा तर एका वाचनानेही तुमच्या लक्षात येतील अनेक बाबी प्रश्नाला ज्या अपेक्षित आहेत त्या. पण जर सराव कमी असेल आणि आवश्यकता असेल तुम्हाला तर तुम्ही परीक्षेमध्ये 2 वेळा उतारा वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर परत जर आपणाला उतार्याकडे जावं लागत असेल तर जावंच लागतं. अशा वेळी परत एकदा उतारा आवश्यकता असेल तर वाचून घ्यायचा आहे आणि योग्य उत्तर आपणाला निवडायची असतात. यामध्ये घाई करून चालणार नाहीये. काही काही प्रश्न अगदी साधे सरळ असतात पण अति घाईमुळे ते प्रश्न चुकतात. म्हणून उतारा वाचत असताना नीट वाचायचा आहे. आणि काही प्रश्न ह्या उतार्यावर आधारित असतात, उतार्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे असतात पा, म्हणजे असे जनरल स्वरूपाचे असतात. पण अशा वेळी आपणाला या ठिकाणी उतार्याचाच विचार करायचा आहे. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपणाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर उतार्यावर आधारित द्यायचंय. म्हणून उतारा या ठिकाणी महत्वाचा आहे. तर सर्वप्रथम आपण उतारा व त्यावर आधारित प्रश्न घेऊया. त्याच्यानंतर कवितेचा उतारा घेऊया आणि पुढील उपघटक. तर मी तुम्हाला पहिल्यांदा उतारा दाखवतो स्क्रीनवर आणि त्याच्यानंतर काय करायचंय, कशा पद्धतीने सोडवायचंय याचा विचार करूया आपण. तर या ठिकाणी एक उतारा मी तुमच्या समोर दिलेला आहे. तर या उतार्यावर आधारित जे काही 3-4 प्रश्न असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. तर 1-2 मिनिटांमध्ये हा उतारा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. मी सुद्धा एकदा वाचून दाखवणार आहे पण त्यापूर्वी एकदा हा उतारा तुम्ही सर्वांनी वाचून घ्यायचा आहे. हा 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 उतारा तुमच्या वाचनात आला असेल किंवा नसेल. माझ्याकडे जे संदर्भ पुस्तक आहे त्यामधील एक नमुना उतारा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत.
ठीक आहे, उतारा वाचून झालेला आहे असं गृहीत धरून मी एकदा हा उतारा वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण यावरील उदाहरण किंवा प्रश्न घेणार आहोत. पहा, जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आज इथे शाळा तर उद्या तिथे. तिने चंग बांधला, काही झालं तरी मुलांना शिकवायचं. तिने तडक शहर गाठले. शहरात झोपडी वजा घर बांधले. तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास घेतला. धुण्या भांड्याची कामे मिळवली. थोडी स्थिरावल्यावर तिने त्याच शाळेत मुलांना प्रवेश घेतला. इंदूने हलाकीच्या परिस्थितीत घर कामाबरोबरच कधी कधी केळी विकून मुलांच्या फीचा प्रश्न सोडवला, पण कधी कुणापुढे हात पसरला नाही. मुलांनाही आईची धडपड दिसत होती. त्यांनीही मन लावून अभ्यास केला. आज इंदूची दोन मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, तर छोटा शालेय शिक्षणाबरोबरच कराटे या खेळ प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवत आहे. त्याच्यासाठी पावशेर दूध मिळावं म्हणून अशा धडपडणाऱ्या आईचं मुलांच्या प्रगतीत मोठं योगदान आहे. अशा पद्धतीचा हा 6-7 ओळीचा उतारा तुमच्या समोर आहे. या उतार्यावर आधारित 3 प्रश्न आपणाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर परीक्षेमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की दिलेला जो उतारा आहे तो व्यवस्थित वाचून त्या उतार्यातील वाक्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. पहिल्यांदा एक साधारणतः 6-7 वाक्य किंवा 5-6 वाक्य असू शकतात किंवा 7-8 वाक्य असू शकतात. ह्या प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, तुम्हाला आकलन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता उतारा एखाद्या घटनेवर आधारित असू शकतो, एखाद्या प्रसंगावर आधारित असू शकतो, एखादा मजकूर असू शकतो, एखादा संवाद पण असू शकतो ह्या उतार्यामध्ये. म्हणजे संवादावरील उतारा हा वेगळा आणि ह्या उतार्यामध्ये सुद्धा एखादा संवाद असू शकतो. एखाद्या स्थळाचं, ठिकाणाचं, एखाद्या घटनेचं वर्णनात्मक सुद्धा उतारा असू शकतो. म्हणून तो उतारा, त्या उताऱ्याचा मुख्य विषय काय आहे तो तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर मजकूर जो आहे त्या उतार्यातील, ह्या मजकुराच्या क्रमानेच तुम्हाला प्रश्न विचारले जातील असं नाही. म्हणजे त्या उतार्यावर आधारित जो पहिला प्रश्न असेल तो उतार्याच्या सुरुवातीच्या 2-3 ओळीमध्ये किंवा वाक्यामध्ये सापडेल असेल असं नाही. म्हणजे उतार्याचा क्रम आणि प्रश्नांचा क्रम याचा काही संबंध नसतो. म्हणून सुरुवातीला मी जे सांगितलं तुम्हाला, उतार्यातील जी काही 7-8 वाक्य असतात ती वाक्य जर तुम्ही समजून घेतली, त्या वाक्यांचा अर्थ समजून घेतला, तर तुम्हाला प्रश्न कसाही कोणत्याही भागावर विचारला तरी प्रश्नाचं उत्तर सांगता येईल, शोधता येईल. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाचा जे काही पर्याय दिलेले असतात त्या पर्यायी उत्तरांचा विचार करायचा. तुम्हाला मनाने उत्तरं द्यायची नाही, तर तुम्हाला त्या उताऱ्याच्या संदर्भाने आणि त्या प्रश्नाचे जे काही 4 पर्याय आहेत त्याच्या संदर्भाने तुम्हाला उत्तर निवडायचंय. आणि मग महत्वाची गोष्ट, उत्तराची खात्री झाल्याशिवाय वर्तुळ रंगवायचं नाही. आता खात्री कशी करायची, तर तुम्ही परत उताऱ्याकडे जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर हेच योग्य उत्तर आहे का अशी खात्री करायची आणि मगच तुमचं उत्तर अंतिम करायचं आहे. तर आता जो हा जो उतारा आहे तुमच्या समोर, एका ऊस तोडणीच्या कामा संदर्भातला हा उतारा आहे आणि त्यामध्ये पहा म्हणजे मुख्य विषय काय आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की त्या इंदूला त्यांच्या मुलांना काहीही करून शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे. त्या संदर्भाने म्हणजे थोडक्यात काय, तर शिक्षणा संदर्भाने हा उतारा आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला हे उतारा, हा उतारा वाचल्या लक्षात आली पाहिजे. म्हणजे जो त्या उताऱ्याचा मुख्य विषय आहे तो मुख्य विषय तुम्हाला कळणं गरजेचं आहे. का तर यावरही प्रश्न असू शकतो की वरील उताऱ्याला योग्य शीर्षक नोंदवा द्या, शीर्षक सुचवा किंवा काय शीर्षक असेल, अशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो. म्हणून तुम्हाला त्या उताऱ्याचा मुख्य जो विषय आहे तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर आता यावर प्रश्न, पहिला प्रश्न असा राहील पा, इंदूने कोणता चंग बांधला. इंदूने कोणता चंग बांधला, मी पर्याय देईल पण त्यापूर्वी तुम्हाला पर्याय न देता उत्तर सापडतं का पहा. इंदूने कोणता चंग बांधला याचं उत्तर मनात तयार ठेवा, त्याच्यानंतर मी पर्याय देईल आणि योग्य उत्तर आपण पाहूया. जर उतारा वाचायची आवश्यकता असेल तर परत एकदा उतारा वाचा. इंदूने कोणता चंग बांधला,
पहा सुरुवातीच्या दोन तीन ओळी जर वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की इंदूने कोणता चंग बांधलेला आहे. जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आज इथे शाळा तर उद्या तिथे. तिने चंग बांधला काही झालं तरी मुलांना शिकवायचं. म्हणजे सहज उत्तर, म्हणजे हा जो प्रश्न आहे तो सरळ सरळ प्रश्न, साधा प्रश्न आहे. अगदी वाक्यावर आधारित सरळ त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी निवडता येतं. इंदूने कोणता चंग बांधला आता पर्याय देतो. पहिला पर्याय पहा, शहर गाठण्याचा. कारण का या उतार्यामध्ये तिनं शहर पण गाठलेलं आहे पहा. आता शहर गाठणे म्हणजे वाक्प्रचार आहे. शहर गाठण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे कामे मिळवण्याचा. हे पण उत्तर, हा जो पर्याय आहे याचंही उत्तर या पुस्तकामध्ये आहे पहा. याचा उल्लेख काम मिळवण्या संदर्भाने त्याचा उल्लेख आहे. कारण का इंदूने शहरामध्ये जाऊन काम शोधलेलं आहे, मिळवलेलं आहे. कशासाठी मिळवलं हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून दुसरा पर्याय आहे कामे मिळवण्याचा. तिसरा पर्याय आहे मुलांना शिकविण्याचा. आणि चौथा पर्याय आहे शहरात घर बांधण्याचा. असे हे चार पर्याय आहेत. यातील योग्य उत्तर तुम्ही निवडलेलं असेलच तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मुलांना शिकविण्याचा, तिसरा पर्याय. म्हणजे मुलांना तिने चंग बांधला काही झालं तरी मुलांना शिकवायचं. जर या ठिकाणी तुम्ही घाई गडबड जर केली, शहर गाठण्याचा म्हणजे शहर गाठण्याचा पण उल्लेख या उतार्यात आलेला आहे, कामे मिळवण्याचा पण उल्लेख आलेला आहे, म्हणून या दोन पर्यायामध्ये जर तुम्ही घाई केली तर तुम्ही यापैकी उत्तर नोंदवलं जाऊ शकतं तुमच्याकडून. पण आपणाला उत्तर काय शोधायचंय, काय निवडायचंय, इंदूने कोणता चंग बांधला, तर इंदूने मुलांना शिकविण्याचा चंग बांधलेला आहे. ठीक आहे. दुसरा जो प्रश्न आहे आता, एक मिनिट, बाहेर पडलं का? दुसरा प्रश्न या उतार्यावर आहे, हात पसरणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता. आता मी तुम्हाला समानार्थी शब्द घटक शिकवताना सांगितलं होतं पा की समानार्थी घटक हा जो आहे की यावर आधारित प्रश्न समानार्थी शब्दाच्या संदर्भाने उतार्यावर पण येऊ शकतात. तिकडे बुद्धिमत्ता या विषयामध्ये पण गटात न बसणारा शब्द, गटात बसणारा शब्द, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये पण समानार्थी शब्दाचा संदर्भ असू शकतो, असतो. तसाच संदर्भ वाक्प्रचार म्हणी यांचा पण असतो पा. म्हणजे वाक्प्रचार म्हणी हे शब्द संपत्तीवर आधारित स्वतंत्र घटक आहेत, उपघटक आहेत. ते पुढील महिन्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पण ह्या वाक्प्रचार म्हणीवर आधारित ह्या उतार्यावर पण प्रश्न असतात. तोच प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. काय या उतार्यामध्ये एक वाक्प्रचार आलेला आहे, त्या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला नेमकं विचारलेलं आहे. तसं पाहिलं तर यामध्ये दोन तीन वाक्प्रचार आलेले आहेत. कधी कधी जर साधा प्रश्न विचारायचा असेल त्यांना, तर या उतार्यामध्ये किती वाक्प्रचार आलेले आहेत असा साधा प्रश्न असू शकतो, जर त्यांना अर्थावर आधारित विचारायचा नसेल तर. म्हणून या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचाराचा पण चांगला अभ्यास करावा लागणार आहे, तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये शिकायला मिळणार आहे. मी तुम्हाला समानार्थी शब्द या पाठामध्ये सांगितलं होतं की समानार्थी शब्द संपत्तीवर आधारित जे काही आठ घटक आहेत ना, त्या आठ घटकाचा चांगला अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते करत असताना तुम्ही काळजीपूर्वक मन लावून ते सर्व उपघटक जे आहेत आठ ते वाचायचे आहेत. कधी कधी तुमच्या घरी जे काही मोठे भाऊ बहीण असतील त्यांच्याकडून ते तुम्हाला ऐकायचे आहेत किंवा त्यांना ऐकवायचे आहेत. अशा पद्धतीनं जर यामध्ये सातत्य ठेवलं तर हे सर्व जे आठ उपघटक आहेत शब्दसंपत्तीवरील, ते सर्व आठ उपघटक तुमचे चांगले तयार होतील. म्हणून वाक्प्रचारांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग, वाक्यात उपयोग करत करत जर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त काळ लक्षात राहणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न काय, हात पसरणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता, याचं उत्तर तुमच्या मनात तयार असेल. मी या ठिकाणी पर्याय वाचतो. पहिला पर्याय आहे मदत मागणे. दुसरा पर्याय आहे सहाय्य करणे. तिसरा पर्याय आहे व्यायाम करणे. आणि चौथा पर्याय आहे ओंजळ करणे. तर याचं योग्य उत्तर आहे मदत मागणे. मदत करणे नाहीये, मदत मागणे, हात पसरणे. हात पसरणे याचा अर्थ मदत मागणे असा आहे, लक्षात ठेवा.
तिसरा प्रश्न आहे, या उतार्यामध्ये कोणत्या क्रीडा प्रकाराचा उल्लेख उतार्यात आला आहे? या उतार्यामध्ये कोणत्या क्रीडा प्रकाराचा उल्लेख आलेला आहे? याचही उत्तर सरळ सरळ आहे पा, एका वाक्यामध्ये त्या मुलांच्या संदर्भाने, इंदूचे जी काही मुलं आहेत त्याच्या एका मुलाच्या संदर्भाने ते वाक्य आलेलं आहे. शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे पा, छोटा शालेय शिक्षणाबरोबरच कराटे या खेळ प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवत आहे असं ते वाक्य आहे. म्हणून कराटे हा एक क्रीडा प्रकार आहे, म्हणून याचं उत्तर सरळ आहे, या उतार्यामध्ये कराटे या क्रीडा प्रकाराचा उल्लेख आलेला आहे. अशा पद्धतीनं ही तीन प्रश्न होती. तर मी तुम्हाला जे सांगितलं की उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे, उतार्याचा मुख्य विषय तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर मुख्य विषय समजला आणि प्रत्येक वाक्याचा अर्थ जर तुम्हाला समजला तर तुमचा इथं या ठिकाणी वेळ वाचणार आहे, म्हणजे परत परत तुम्हाला उतारा वाचण्याची आवश्यकता पडणार नाही आणि तीन प्रश्नासाठी तुम्हाला अगदी व्यवस्थित उत्तरं यांची नोंदवता येणार आहे. तर अशा पद्धतीनं उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न असतात, याचा जास्तीत जास्त सराव तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो उपघटक आहे आपला कविता आणि त्यावर आधारित प्रश्न, तर याचाही एक नमुना उतारा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, घेणार आहे, त्यावर आधारित प्रश्न आपण सोडवून घेऊया. तर कवितेवरील उतारा सोडवत असताना यावरही पहा, कवितेच्या उतार्यावर सुद्धा तीनच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आकलनातील जे चार उपघटक आहेत त्या चार उपघटकापैकी कोणतेही दोन उपघटक निवडले जातात. तर आता कवितेवर आधारित प्रश्न सोडवत असताना काय करायचे, तुम्हाला सुरुवातीला कविता अगदी व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. साधारणतः 8 ते 10 ओळीची ही कविता असू शकते. तर सुरुवातीला कविता व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. म्हणजे कवितेमध्ये काही यमक जुळणारे शब्द असतात प्रत्येक ओळीच्या शेवटी, त्याचबरोबर इतर काही विशेष शब्द, एखादा नवीन शब्द किंवा वेगळ्या अर्थाचा वेगळ्या प्रकारचा शब्द असतो, म्हणून अशा विशेष शब्दांकडे जास्त लक्ष द्यायचंय आणि बारकाईने लक्ष द्यायचंय, कारण का कदाचित त्यावर आधारित प्रश्न असू शकतो. कवितेचा जो विषय आहे, जसं आपण उतार्याचा विषय त्याचा आशय जाणून घ्यायला सांगितला, अगदी त्याच पद्धतीनं कवितेचा मुख्य विषय, त्या कवितेचा आशय समजून घ्यायचा आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि नंतर प्रश्न वाचून त्यावर जे काही प्रश्न पर्याय दिलेले आहेत तुम्हाला त्या सर्व पर्यायांचं वाचन करून अगदी योग्य पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. आणि मी जसं उतार्यामध्ये सांगितलं की उत्तराची खात्री झाल्याशिवाय पर्याय रंगवायचा नाही, कारण का आपणाला एकदा नोंदवलेला पर्याय बदलण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आणि जर तुम्ही बदलण्याचा प्रयत्न जर केला तर तो प्रश्न तपासला जात नाही, कारण का दोन वर्तुळ रंगवलं किंवा एक वर्तुळ आणि दुसरा अर्धा वगैरे असं जर काही झालं तर तो प्रश्न तपासला जात नाही. म्हणून उत्तराची खात्री झाल्याशिवाय तुम्ही उत्तर अंतिम नोंदवायचं नाही. अशा जर बाबी ह्या उतार्यावर आणि कवितेवर आधारित प्रश्न सोडवत असताना जर घेतली तुम्ही तर नक्की तुम्हाला ह्या आकलनावरील जे काही प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे अगदी बरोबर येऊ शकतात. म्हणून या ठिकाणी आपण एक कविता घेऊ आणि त्यावर काही आधारित 2-3 प्रश्नांचा विचार करूया. हे पहा, एक 10 ओळीची कविता आहे, त्या कवितेचं तुम्ही 1 मिनिटामध्ये वाचन करायचंय, त्याच्यानंतर मी पण वाचन करणार आहे आणि मग यावर आधारित काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया.
ठीक आहे, कविता वाचून झाली असेल ती कविता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मी वाचतो आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित जे काही नमुना प्रश्न असतील त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखित. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यांनी त्यांना मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिमा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. अशा पद्धतीने एक 10 ओळीची ही कविता आहे. आणि मग या कवितेचा जो विषय आहे, आशय आहे, तो तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. या कवितेतील प्रत्येक ओळीचा अर्थ तुम्हाला समजणं गरजेचं आहे, मुख्य विषय समजणं गरजेचं आहे, आणि मग त्याच्यानंतरच म्हणजे तुम्हाला उत्तराकडे प्रश्नाकडे जायचं आहे. आता कवितेवर म्हणजे पाठावरील उताऱ्यापेक्षा कवितेवरील उताऱ्यावरील प्रश्न अधिक चुकतात पा मुलांचे. म्हणजे आपण ज्यावेळेस आम्ही मुलांचा विद्यार्थ्यांचा सराव घेतो त्यावेळेस उताऱ्यावरील प्रश्नापेक्षा कवितेच्या उताऱ्यावरील प्रश्न अधिक जास्त चुकतात. म्हणून कवितेच्या उताऱ्याकडे थोडस काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. काही प्रश्न साधे सरळ असतात, काही प्रश्न त्या कवितेच्या ओळीच्या अर्थावर विचारले जातात, म्हणून कवितेच्या ओळींचा अर्थ सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या संदर्भाने एखादा प्रश्न असू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की समानार्थी विरुद्धार्थी म्हणजे शब्द संपत्तीवरील जे उपघटक आहेत ना, त्यांचा संदर्भ अनेक इतर घटकांशी येत असतो. म्हणून समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्प्रचार म्हणी असतील, ते सांगून झालेले आहे. तर या सर्वांचा संदर्भ येत असतो, म्हणून या दृष्टीनेही तुम्हाला विचार करायचा आहे. तर या कवितेवर आधारित पहिला प्रश्न, वरील कवितेमध्ये कोणत्या महिन्याचे वर्णन कवितेत आले आहे किंवा कोणत्या महिन्याचे वर्णन आलेले आहे. आता पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे. म्हणजे जे काही आपले मराठी महिने इंग्रजी महिने आहेत हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि माहीत असणारच आहे. या महिन्यावर आधारित प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण येत असतो का. बुद्धिमत्तेमध्ये वर्गीकरण आकलन या उपघटकामध्ये यावर आधारित प्रश्न असतात. मराठी महिन्यावर इंग्रजी महिन्यावर त्यांचे जे दिवस आहेत त्यावर आधारित, कोणता महिना किती दिवसाचा आहे वगैरे वगैरे, कोणत्या महिन्यामध्ये कोणते सण असतात यांचाही संदर्भ बुद्धिमत्तेमध्ये असतो बऱ्यापैकी. आकलन आणि वर्गीकरण या उपघटकामध्ये किंवा मराठीच्या आपल्या अशा या उतार्यावर आधारित प्रश्नामध्ये पण असू शकतो की कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण आहे वगैरे अशा संदर्भाने. म्हणून तुम्हाला मराठी महिने जास्तीत जास्त करून मराठी महिने जे आहेत यावर भर द्यायचा आहे. मराठी महिने त्यांचे दिवस आणि मग मराठी महिन्यातील मुख्य सण एक याचा एक तक्ताच तुम्ही तुम्हाला अभ्यासाच्या सोयीनं करायचा आहे. तर यामध्ये कोणत्या महिन्याचं वर्णन आलेले मग उत्तर तयारच असणार आहे. मी पर्याय देतो, ऑगस्ट श्रावण आषाढ वैशाख हे 4 पर्याय आहेत. या 4 पैकी पहिला पर्याय आहे ऑगस्ट, तर हा पर्याय बाद झालेला आहे कारण का आपले इंग्रजी महिन्याचा एकही महिन्याचा उल्लेख यामध्ये आलेला नाहीये. हे राहिले श्रावण आषाढ वैशाख. तर इथं सरळ सरळ आहे, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, म्हणून श्रावण महिन्याचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे पा या कवितेवर आधारित, कवितेत वर्णन केलेल्या महिन्यासाठी कोणते विशेषण दिले गेलेले नाही. खूप महत्वाचा प्रश्न आहे पा, थोडासा आकलन उपयोजनावर आधारित आहे. म्हणजे तुम्हाला विशेषण म्हणजे काय हे पण या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आणि विशेषण म्हणजे अगदी व्याकरणाचा एकदम 4थी-5वीपासूनच सुरू होणारा हा प्रकार आहे. शब्दांच्या जाती आपण शिकत असतो, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद वगैरे. तर विशेषण व्याख्या त्यांची उदाहरणं त्यांचे प्रकार हे जर लक्षात असतील तर अगदी तुम्हाला तत्काळ यातील विशेषणांची म्हणजे विशेषण कोणकोणती आहेत हे सर्व तुम्हाला समजणार आहे. पण आता या ठिकाणी प्रश्न पहा, कवितेत वर्णन केलेल्या महिन्यासाठी. आता कवितेत तर श्रावण महिन्याचं वर्णन केलेलं आहे, मग श्रावण महिन्यासाठी कोणती विशेषणं वापरलेली आहेत श्रावण महिन्याचं वर्णन करण्यासाठी, हे खूप महत्वाचं आहे. तर
मी या ठिकाणी पर्याय देतो, पर्याय देण्यापूर्वी तुम्ही एकदा एक मिनिटामध्ये विचार करायचा आहे, परत कवितेकडे जायचं आहे, कविता परत एकदा वाचायची आहे आणि उत्तर शोधायचं आहे एक मिनिटामध्ये, त्याच्यानंतर आपण याची चर्चा करूया. प्रश्न असा आहे, कवितेत वर्णन केलेल्या महिन्यासाठी कोणते विशेषण दिले गेलेले नाही म्हटलेले आहे. हा एक खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पहा, प्रश्नामध्ये आहे आहे का नाही आहे या ठिकाणी बराच गोंधळ होतो. कोणतं विशेषण वापरलंय अशा अर्थाने घेऊन कोणता तरी घाईगडबडीमध्ये एखादा पर्याय दिला गेला जाऊ शकतो तुमच्याकडून. पण या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला विशेषण दिलेलं नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे चार पर्यायापैकी तीन पर्यायामध्ये विशेषण दिलेली आहेत या कवितेच्या उतार्यावर आधारित, आणि एक विशेषण वेगळ्या प्रकारचा आहे या कवितेच्या बाहेरचा, तो तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे, एक मिनिटामध्ये निवडा. ठीक आहे, तर पहिला पर्याय पहा रंगारी, दुसरा आहे चित्रकार, तिसरा आहे गीतकार आणि चौथा आहे कलावंत. तर या ठिकाणी तुम्हाला जे विशेषण आलेलं नाही ते निवडायचं आहे. रंगारी, चित्रकार, गीतकार आणि कलावंत असे चार विशेषण आहेत. तर या चार पैकी पहा, रंगारी श्रावण पहिल्या ओळीतच आहे, त्याच्यानंतर चित्रकार पहा दुसऱ्या ओळीत आहे विशेषण वापरलेलं, त्याच्यानंतर कलावंत हा पण तिसऱ्या ओळीतलाच विशेषण आहे, आणि गीतकार, गीतकार हे विशेषण कुठंच वापरलेलं नाही. पहा म्हणजे गीताचा संदर्भ, गाण्याचा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे पण गीतकार हे विशेषण वापरलेलं नाही. म्हणून या ठिकाणी गीतकार हे उत्तर आहे. म्हणजे आपल्याला कोणतं विशेषण दिलं गेलेलं नाही म्हटलेलं आहे म्हणजे गीतकार दिलेलं नाही. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या सणाचे वर्णन कवितेत आलेले नाही. पहिलं सुद्धा नाही शब्द वापरलेला आहे प्रश्नामध्ये, म्हणून याचाही विचार तुम्हाला करायचा आहे. कोणत्या सणाचं वर्णन केलेलं नाही म्हटलेलं आहे. पहा पुन्हा कविता वाचा, कविता वाचता वाचता काही सणांचा उल्लेख आहे त्याचा विचार करा. या कवितेमध्ये कोणत्या सणाचे वर्णन आलेले नाही असं म्हटलं होतं मी, तर थोडासा प्रश्न आपण बदलूया. म्हणजे तर कोणत्या सणांचं वर्णन आलेलं आहे असं प्रश्न मी तुम्हाला देतो या ठिकाणी. म्हणजे आलेलं नाही हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे.
तर कोणत्या सणाचे वर्णन कवितेत आलेले आहे असा प्रश्न घ्या. तर शेवटच्या दोन ओळीमध्ये पहा, झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. म्हणजे यावरून म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की झुल्या संदर्भाने म्हणजे झुला जो आहे झोका म्हणूया आपण त्याला, त्याचा उल्लेख आहे. तर गुढीपाडवा हे त्याचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीनं कवितेवर आधारित दोन तीन प्रकारचे प्रश्न असतात आणि उतार्यावरचे आपण पाहिले. त्याच्यानंतर आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर काही उदाहरणं एक उतारा घेऊन पाहूया. तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अभ्यासत असताना आता या ठिकाणी उतारा असा, हे जसे उतारे आपण पाहिले तशा पद्धतीचा उतारा नसतो, पण प्रश्नावरच आधारित तुम्हाला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद बनवायचा असतो. आणि या ठिकाणी तीनही प्रश्न एकमेकांशी निगडीत असतात, एकमेकांवर आधारित असतात, म्हणून तुम्हाला उत्तर नोंदवत असताना या तीनही प्रश्नांचं वाचन करणं गरजेचं आहे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद म्हणजे एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य असतात, म्हणजे एकमेकांशी अर्थदृष्ट्या संदर्भाने जोडलेली ही वाक्य असतात. ही सर्व वाक्ये एखाद्या विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी निगडीत असतात. सर्व वाक्य काळजीपूर्वक वाचायची. तुम्हाला पहिलेच वाक्य वाचून घाईत गाळलेल्या शब्दांची योजना करू नका. तीनही प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचे अगोदर आणि मग तीनही प्रश्नांचा त्या वाक्यांचा एकमेकांशी संबंध जोडायचा आहे. सर्व वाक्ये वाचून मगच तर्क करून सुसंगत उत्तरांची निवड करायची आहे. पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य वापर करायचा आहे. आणि जसं कविता पाठाच्या उतारावर आधारित दोन तीन प्रश्न असतात, तसं या ठिकाणी सुद्धा तीन प्रश्न असतात. तर या ठिकाणी जो सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे पहा, परिच्छेद तीन प्रश्न आहेत, त्या तीनही प्रश्नांचा एकमेकाशी संबंध आहे. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला निसर्ग प्रेमी मंडळींनी टिंबटिंब कार्यक्रम हाती घेतला. पावसाळ्याच्या सुरुवातीला आहे पहा. आता या ठिकाणी हा म्हणजे हा प्रश्न पहिला प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न डायरेक्ट उत्तर आपण देऊ शकतो, पण प्रत्येक परिच्छेदामध्ये अशा पद्धतीचा संदर्भ नसतो. आता इथं पर्याय जर वाचले तर तुमच्या सहज लक्षात उत्तर येणार आहे या प्रश्नाचं. म्हणजे कसं, वृक्षतोडीचा, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वृक्षतोडीचा काही संबंध नाही. वृक्षारोपणाचा, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वृक्षांचं रोपण केलं जातं. आपल्या शाळेमध्ये पण आपण वृक्षारोपण करत असतो. शासनाच्या विविध उपक्रमामध्ये पण पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपणासंदर्भाने विचार केला जातो. नंतर वृक्ष जोडीचा तिसरा पर्याय आणि चौथा काय, वृक्ष संगोपनाचा. तर वृक्ष संगोपन हा जो मुद्दा आहे तो आपण वृक्षारोपण केल्यानंतरचा तो प्रश्न आहे, म्हणून डायरेक्ट उत्तर आपण वृक्षारोपणाचा या ठिकाणी देऊ शकतो. इथं जरी बाकीच्या वाक्य न वाचता उत्तर आपणाला देता येतं, पण असं प्रत्येक वेळी असतंच असं नाही. म्हणून आपल्याला तीनही प्रश्न वाचल्याशिवाय, त्यांचा संबंध जोडल्याशिवाय या ठिकाणी उत्तर द्यायची नाही. म्हणून पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला निसर्ग प्रेमी मंडळींनी टिंबटिंब कार्यक्रम हाती घेतला, तर याचं ठीक आहे उत्तर आपण नंतर पाहूया. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न पहा, रुजलेल्या रोपांना उन्हाळ्यात त्यांनी खांद्यावरून पाणी वाहून टिंबटिंब, पण दुर्दैवाने टिंबटिंब लागून त्यातील काही, पुढचं एक वाक्य दिसत नसेल तर समजून घ्या, मी वाचून दाखवतो. लागून त्यातील काही रोपे होरपळून गेली असं ते पुढचं वाक्य आहे, ते दिसत नाही या ठिकाणी. आणि तिसरा प्रश्न आहे, पण टिंबटिंब न जाता परत नवीन रोपे पुन्हा यावर्षी त्यांनी तेथे जाऊन लावली. अशा पद्धतीनं ही तीन प्रश्न आहेत. तर यांचा एकमेकांशी संबंध तुम्हाला जोडायचा आहे. मुख्य विषय आहे वृक्षारोपणाचा. तर आता पहा, म्हणजे वृक्षारोपणासंदर्भाने, वृक्षारोपणाचा कार्यक्रमाच्या संदर्भाने हे तीन वाक्य आहेत. पहिला पर्याय पहा, पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला निसर्गप्रेमी मंडळींनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला, कारण का वृक्षतोडीचा सुरुवातीचा काही संबंध नाही आणि वृक्षतोडीचा कार्यक्रम कोणी हाती घेतच नाही निसर्गप्रेमी मंडळीकडून, म्हणून ते प्रश्न तो उता पर्याय जो आहे तो बाद झालेला आहे. नंतर वृक्ष जोडीचा तोही त्याच्या संदर्भाने आहे पण, आणि वृक्ष संगोपनाचा, वृक्ष संगोपन मात्र वृक्षारोपणानंतर केलं जातं,
म्हणून इथं सरळ सरळ उत्तर वृक्षारोपणाचं आहे. नंतर दुसरा पर्याय काय, रुजलेल्या रोपांना उन्हाळ्यात त्यांनी खांद्यावरून पाणी वाहून, म्हणजे पाणी खांद्यावरून वाहून काय केलं त्यांनी पर्यायामध्ये बघा बरं. पहिला पर्याय म्हणजे इथे दोन पर्याय दिलेले आहेत, दोन रिकाम्या जागा आहेत आणि पर्यायामध्ये सुद्धा कॉमा देऊन दोन शब्द दिलेले आहेत रिकाम्या जागेसाठी. आता या दोन्ही चारही पर्यायामधील पहिला पहिला शब्द वाचा, जगवले, तृष्णवले, जोजवले आणि तगवले, असे हे चार पर्याय उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल जगवले असणार आहे. म्हणजे काय केले त्यांनी, रुजलेल्या रोपांना उन्हाळ्यात त्यांनी खांद्यावरून पाणी वाहून जगवले. आता जगवले जर पर्याय बरोबर असेल खात्रीपूर्वक, तर मग पुढची रिकामी जागा सुद्धा त्याच्या जगवलेच्या पुढचीच असणार आहे. पा म्हणजे कधी कधी अशा पद्धतीने सुद्धा उत्तर तुम्ही वेळ वाचवून देऊ शकता. पण जर दोन पर्यायामध्ये जर जगवले आलं असेल पहिला शब्द आणि दुसरा शब्द जर वेगवेगळा असेल दुसऱ्या रिकाम्या जागेचा, तर मग मात्र तुम्हाला विचार करावा लागेल चांगल्यापैकी. म्हणून इथं तुम्ही पहिली रिकामी जागा जरी तुम्हाला खात्रीपूर्वक कळाली तरी तुम्ही त्याचं डायरेक्ट उत्तर नोंदवू शकता. मग आता काय होईल, रुजलेल्या रोपांना उन्हाळ्यात त्यांनी खांद्यावरून पाणी वाहून जगवले, पण दुर्दैवाने वनवा लागून त्यातील काही रोपे होरपळून गेली. म्हणजे वनवा लागून म्हणजे आग लागून त्यातील काही रोपे होरपळून गेली म्हणजे जळून गेली, अशा पद्धतीनं याचा संदर्भ आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, पण टिंब टिंब न जाता परत नवीन रोपे पुन्हा या वर्षी त्यांनी तेथे जाऊन लावली. त्यांनी म्हणजे कोणी, निसर्गप्रेमी मंडळींनी. मग आता पण टिंब टिंब न जाता परत नवीन रोपे पुन्हा या वर्षी त्यांनी तेथे जाऊन लावली. पर्याय काय आहेत, हरकून, खचून, भिजून, आनंदून. आता पा वरील दोन प्रश्नांचा संदर्भ तुमच्या लक्षात आलेला आहे. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला निसर्गप्रेमी मंडळीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि मग त्या वृक्षारोपण केल्यानंतर त्या सर्व रोपांना त्यांनी खांद्यावर पाणी आणून जगवलेलं आहे, पण एक नैसर्गिक संकटाच्या आधारे काय झालेलं आहे, दुर्दैवाने वनवा लागून त्यातील काही रोपे होटवून गेली. पण मग पुढच्या वर्षी काय झालं, आता त्यांनी काय विचार केला की आता आपण एवढे कष्ट घेतले, एवढे प्रयत्न केले, शेवटी काय झालं, वनवा लागून बरीच रोपे जळून गेली, म्हणून ते थांबले का? नाही. म्हणून इथं आपणाला खचून हा शब्द, हा पर्याय योग्य उत्तर असणार आहे. पण खचून न जाता परत नवीन रोपे पुन्हा या वर्षी त्यांनी तेथे जाऊन लावली, अशा पद्धतीने ह्या तीनही वाक्यांचा संदर्भ एकमेकांशी जोडायचा आहे. तर कधी कधी सरळ सरळ वाक्य असतात, पण कधी कधी एकमेकांशी संदर्भाने किचकट स्वरूपात असतात, म्हणून तुम्हाला अर्थ समजून त्या तीनही प्रश्नांचं, त्या प्रश्नामध्ये जे काही वाक्य आहेत, प्रश्नांची वाक्य, त्या वाक्यांचा एकमेकांशी अर्थ जोडून पर्यायाचा पण संदर्भ जोडून तुम्हाला विचारपूर्वक उत्तर नोंदवायची असतात. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही ह्या आकलनावरील घटकांचा जास्तीत जास्त सराव केला तरच तुम्हाला ही प्रश्न सोपी आणि कमी वेळेत सोडवता येतील. तर हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद होता. त्याच्यानंतर आपण चौथा जो उपघटक आहे, संवाद व त्यावर आधारित प्रश्न, त्याचा एक नमुना उतारा या ठिकाणी पाहूया. संवाद व त्यावर आधारित प्रश्न, संवाद, ठीक आहे. हा एक संवाद एका मिनिटात वाचून घ्यायचा आहे, त्यावर काही आधारित प्रश्न आपण पाहूया. पा उतारा, काकू जरा आजीकडे लक्ष देता का, मी आता बाजारातून भाजी घेऊन येते. लवकर ये ग, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. हो लगेच येते. अग मालती, माझी पूर्वा कुठे गेली, ती दिसली नाही की मला करमतच नाही ग. घाबरू नका, येईलच इतक्यात, बाजारातून भाजी घ्यायला गेलीये. मला पाणी दे ग, आज घसाच कोरडा पडतोय बघ. रामू, आजीला पाणी आण रे, माठातलं थंडगार. हो आणतो. आजी हे घ्या पाणी,
असा हा छोटासा संवाद आहे. तर यावर आधारित प्रश्न मी तुम्हाला संवादावरील आधारित प्रश्न सोडवताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये संवादाचं ठिकाण असेल, संवाद किती व्यक्तीमध्ये झालेला आहे या संदर्भाने काही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, संवादाचा मुख्य विषय काय आहे, संवादाची वेळ काय आहे, किती व्यक्तीमध्ये झालेला आहे, दोन व्यक्ती का दोनपेक्षा अधिक व्यक्ती आहेत, कोणाकोणात झालेला आहे, काही नात्या संदर्भाने म्हणजे आई वडील, मुलगा आई, मुलगा वडील वगैरे अशा पद्धतीचं कोणाकोणात झाला आहे, त्या संवादातील काही महत्वाची वाक्य कोण कोणाला म्हणाले यावर प्रश्न असू शकतो. म्हणजे हे जे काही त्या संवादाचे महत्वाचे उपमुद्दे आहेत, काही घटक उपघटक आहेत संवादाचे, त्यावर आधारित प्रश्न असतात पहा. म्हणून संवाद वाचत असताना तुम्ही ह्या चार पाच गोष्टींचा जर विचार केला वाचत असतानाच, तर तुम्हाला संवादावरील प्रश्न सहज सोडवता येतील. म्हणजे संवाद कुठं झालेला आहे हे तुम्हाला संवाद वाचल्या वाचल्या कळणं गरजेचं आहे, केव्हा झालेला आहे वेळ सुद्धा पहा, त्या संवादातील काही वाक्यावरून वेळ आपल्या लक्षात येते, संवाद कोणाकोणात झाला आहे, संवादाचा मुख्य विषय काय आहे वगैरे वगैरे, हे सर्व मुद्दे तुम्हाला संवाद वाचल्या वाचल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर मग त्याच्यानंतरच प्रश्नांकडे जायचं आहे. तर उतारा तुम्ही वाचलेला आहे पहा. आता पहिला प्रश्न घेऊया आपण यावर आधारित. हा संवाद म्हणजे काही प्रश्न मी म्हणजे या ठिकाणी तीनच प्रश्न विचारले जातात, पण काही प्रश्न आपण इथं एक्स्ट्रा बनवण्याचा प्रयत्न करूया. हा संवाद कोठे झालेला आहे, अर्थातच तुमच्या लक्षात आला असेल की हा संवाद घरीच झालेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा संवाद किती जणात झालेला आहे पहा, शोधा बरं किती व्यक्ती आहेत या संवादामध्ये. आपण प्रत्येक वाक्य वाचून शोधण्याचा प्रयत्न करूया. काकू जरा आजीकडे लक्ष देता का, मी आता बाजारातून भाजी घेऊन येते, हे एक वाक्य आहे. खाली काय वाक्य आहे, लवकर ये ग माझ्याकडेही पाहुणे येणार आहेत. म्हणजे हा संवाद ह्या दोन ओळीचा पहिल्या दोन व्यक्ती झालेला आहे, या कोण दोन व्यक्ती आहेत ते पुढे कळेलच आपणाला. तिसरं वाक्य आहे पहा, हो लगेच येते. अग मालती माझी पूर्वा कुठे गेली, म्हणजे जाणारी जी व्यक्ती आहे ती पूर्वा आहे पहा. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये जे आहे, काकू जरा आजीकडे लक्ष देता का भाजी घेऊन येते, असं म्हणणारी व्यक्ती कोण आहे, पूर्वा आहे. आणि मग ती पूर्वा कोणाशी बोलतीये, तर काकूशी बोलतीये. म्हणजे काकू आणि पूर्वा ह्या दोन व्यक्ती झालेल्या आहेत. आणि पूर्वा काय सांगतेय काकूला, जरा आजीकडे लक्ष देता का, म्हणजे आजी तिथेच आहे, बरोबर. आता पुढे पहा, अगं मालती माझी पूर्वा कुठे गेली, ती दिसली नाही की मला करमतच नाही ग, असं कोण म्हणतीये, अर्थातच आजी म्हणत असणार आहे. कोणाला, मालतीला. मालती म्हणजे त्या काकू, पूर्वा ज्याच्याशी बोलत होत्या त्या. म्हणजे या ठिकाणी पहा, काकू आहेत, पूर्वा आहे आणि पूर्वाची आजी आहे, आणि त्या काकूचं नाव मालती आहे. पुढे पहा, मग मालती काय म्हणते त्या आजीला, घाबरू नका येईलच इतक्यात बाजारातून भाजी आणायला घ्यायला गेलीये. म्हणजे त्या काकू कोणाला म्हणतात, आजीला म्हणतात. म्हणजे आजी, काकू आणि पूर्वा ह्या तीन व्यक्ती आहेत पहा. पुढे पहा, तीन व्यक्ती आपल्याला सापडलेल्या आहेत, अजून व्यक्ती सापडतायत का पाहू. मला पाणी दे ग, आज घसाच कोरडा पडतोय बघ, असं आजी म्हणताय. नंतर रामू आजीला पाणी आण रे माठातलं थंडगार. म्हणजे आता रामू पण आलेल्या या ठिकाणी, म्हणजे कदाचित त्या आजीने काकूंना पाणी मागितलेले आणि काकू रामूला पाणी द्यायला सांगतात. रामू म्हणतो हो आणतो, आजी हे घ्या पाणी. अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी काकू आहेत, पूर्वा आहे, पूर्वाची आजी आहे आणि रामू, अशी चार व्यक्ती आपल्याला सापडलेली आहेत का. म्हणून हा संवाद किती जणात झालेला आहे मग, अर्थातच उत्तर त्याचं चार आहे. आणि कोठे झालेला आहे, घरात संवाद झालेला आहे. त्याच्यानंतर पहा, आता म्हणजे या ठिकाणी पहा, पूर्वा बाजारात गेलेली आहे ना, तर बाजारात भाजी घेत असताना जे ते भाजी विक्रेते असतात ना, त्याच्यावर आधारित पण एखादा संवाद असू शकतो बरं का. म्हणजे पूर्वा भाजी विक्रेत्यांकडे चौकशी करते, कशी दिली भाजी वगैरे वगैरे, अर्धा किलो द्या, एक किलो द्या वगैरे वगैरे, मग तो पैशाचा काहीतरी विषय काढणार. म्हणजे थोडक्यात काय मला म्हणायचं काय या ठिकाणी, की बाजारातला एखादा संवाद असू शकतो. म्हणून
बाजारात आपलं संवादाचं जे ठिकाण आहे, स्थळ आहे, ते सुद्धा मला तुम्हाला वाचता वाचता लक्षात आलं पाहिजे. तर दुसरा प्रश्न पहा, पूर्वा मालतीला सांगून कुठे गेली? पहिल्या वाक्यातच आहे पहा, पहिल्या दुसऱ्या. काकू जरा आजीकडे लक्ष देता का, मी आता बाजारातून भाजी घेऊन येते. म्हणजे बाजारात भाजी घ्यायला गेलेली आहे, भाजी विकायला गेलेली नाहीये. म्हणजे पर्याय वेगवेगळे असतात पहा. पूर्वा मालतीला सांगून कुठे गेली? घरी गेली, मालतीच्या घरी गेली, बाहेर मैदानात गेली, बाजारात भाजी विकायला, भाजी आणायला वगैरे वगैरे. तर इथं भाजी आणायला गेलेली आहे पूर्वा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पूर्वाच्या काकूचे नाव काय? असा प्रश्न असू शकतो. तर पहिल्या दोन तीन ओळीत पण आपण मी सुरुवातीला सांगितलं की त्यांच्या काकूचं नाव काय? मालती आहे. किंवा मालती या पूर्वाच्या कोण आहेत? अशा पद्धतीचा ना त्या संदर्भाने प्रश्न असू शकतो. आता तिसरा प्रश्न पहा, तहानलेल्या आजीला पाणी कुणी दिले? आजीनं पाणी मागितलं होतं मालतीला, म्हणजे पूर्वाच्या काकूंना, पण पाणी कुणी दिलं? मालतीने दिले, काकूने दिले, पूर्वाने दिले का रामूने दिले? तर शेवटच्या दोन ओळीत पहा, रामूला पाणी आणायला कोणी सांगितलं? मालतीने सांगितलं असेल. आणि मग रामू म्हणतो हो आणतो, आणि नंतर म्हणतो आजी हे घ्या पाणी. म्हणजे रामूने पाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे संवादावर आधारित प्रश्न आहेत. तर या ठिकाणी संवादावर आधारित प्रश्न सोडवत असताना महत्वाच्या गोष्टी, संवाद कोणाकोणात झाला, किती व्यक्तीत झाला, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण का एखादा व्यक्ती कमी जादा तुमच्या मोजण्यामध्ये होऊ शकतो, म्हणजे त्या संवादातील वाक्यावरून. म्हणून तिथे घाई न करता तुम्हाला व्यक्तींची संख्या मोजायची आहे, जेणेकरून आपलं उत्तर अचूक असेल. त्याच्यानंतर काही नावं दिलेली आहेत संवादावरून, नावं कोण कोणाची, काकू किंवा काकूचं नाव काय, अशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो. किंवा रामू कोण आहे वगैरे वगैरे. तर नात्याची पण प्रश्न, म्हणजे आता इथे नात्याचं काही फारस म्हणजे स्पष्टता येत नाहीये, कारण का उतारा हा त्या संदर्भाने नाहीच आहे. काही काही उतारे स्पष्ट नात्या संदर्भाने असतात. काय ठीक आहे, तर मग अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी उतारा, उतार्यावर आधारित प्रश्न पाहिले, कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न पाहिले, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पाहिला, संवादावर आधारित प्रश्न पाहिले, आणि मागील तासामध्ये मराठीच्या म्हणजे शब्द संपत्ती मधील उपघटक जो आहे तो कोणता, समानार्थी शब्द, यावर प्रश्न पाहिले होते. भरपूर जवळजवळ 30 प्रश्न आपण सोडवून घेतले होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जो आकलन जो धडा आहे हा मुख्य घटक आपण तर पूर्ण केलेला आहे. या महिन्याचा जो काही आपल्या मराठीचा अपेक्षित अभ्यासक्रम होता तो पूर्ण झालेला आहे. त्यावर आधारित सराव चाचणी पण झालेली आहे. पुढच्या महिन्यात दुसरे उपघटक या ठिकाणी शिकवले जातील, त्यावर आधारितही सराव परीक्षा होईल. त्याचबरोबर तुम्ही ह्या सराव परीक्षेवरच अवलंबून न राहता तुमच्याकडे जे काही संदर्भ पुस्तक, संदर्भ ग्रंथ असतील, त्याचा तुम्हाला प्रभावी वापर करायचा आहे. सरावासाठी अनेक बाजारामध्ये सराव पुस्तिका पण उपलब्ध आहेत, घटकवाईज सराव पुस्तिका आहेत, त्याचाही वापर तुम्हाला करायचा आहे. आणि जास्तीत जास्त सराव कसा करता येईल, म्हणजे आपलं दिवाळीपर्यंत, ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा सर्व अभ्यासक्रम तुमचा शिकून या ठिकाणी पूर्ण होणार आहे. पण हे करत असताना त्या त्या वेळी, त्या त्या महिन्यात, त्या त्या महिन्यातील अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करायचा आहे, ते समजून घेऊन सरावाच्या दृष्टीने. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत, आणि शब्द संपत्ती मधील जे काही इतर 7-8 उपघटक आहेत, एक उपघटक आपण समानार्थी शब्दाचा घेतलाय, आणि इतर राहिलेले उपघटक, ते सर्व उपघटक तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये शिकायला मिळणार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी थांबूया. सैनाने सर. हो सर. चलते मॅडम. हो सर. विद्यार्थी मित्र, चव्हाण सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आज केलेलं आहे. जो पहिला भाग होता भाषेचा, 3 घटकांचा, तो पूर्ण कोपरगाव तालुक्यांनी घेतलेला होता. तर तो अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे, कारण खूप सुंदर जे जे काही या ठिकाणी लेक्चरर्स आलेले आहेत, शिक्षक तुम्हाला शिकवायला, भाषा हा विषय अतिशय परफेक्ट, ह्या 3 घटकावरचे तुमचे जे मार्क्स आहेत ते कुठे जाणार नाहीत असं आम्हाला वाटतंय. तर तुम्ही पुन्हा या 3 घटकांचा आता सुट्टीमध्ये सराव करा,
आणि विसरून जाऊ नका, नाही तर पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊन जाईल बघा. तर तसं करू नका. जे जे काही तुम्ही नोट्स काढलेले असतील त्याचा अभ्यास करा. आणि अतिशय सुंदर असा चव्हाण सरांनी आजचा पाठ घेतलेला आहे. धन्यवाद सर, आणि थांबूयात आपण. थँक्यू मॅडम.